पुण्यात भाजप आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा चिथावणीखोर भाषण केलंय. पुण्येश्वर मंदिर वादावरून त्यांनी थेट महापालिका आयुक्तांनाच धमकी दिली आहे. हिंदू देवतांकडे वाकड्या नजरेने पाहणारे दोन पायावर घरी जाता कामा नयेत असा इशाराच त्यांनी दिलाय. आयुक्ताला सांगतो माझ्या सिंधुदुर्गात पहिला जिल्हाधिकारी होता त्याला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे. त्याला माहिती आहे मी काय सरळ बोलतच नाही अधिकाऱ्यांचं मला प्रॉब्लेम आहे. म्हणून सांगतो विक्रम कुमारजी तुम्हाला ओळखतो चांगला. माझ्या जंगलातून इथे पुण्यात आलेला आहे. म्हणून जे काम दिलंय या वाघ मारे फाग मारे करून ठीक करून घ्या नाहीतर त्याला माझ्या आश्रय द्या. तसे पण 353 एवढे झालेत ना अजून एक होऊन जाईल काय विषय नाही. कोणी आमच्या देवी देवतांकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर तो दोन पायावर घरी जाता कामा नये एवढं काम तुम्ही लोकांनी करायचं. आणि ते काम केल्यानंतर एक फोन मला आणि महेश दादांना फक्त टाका. तुम्हाला कसं सुखरूप घरी पोहोचवायचं ते हा नितेश राणे काळजी घ्यायची चिंता करू नका. छत्रपतींचा विचार म्हणजे